झी 24 तास एक पाऊल पुढे। हा वीकेंड कसा मनोरंजक करता येईल याचा विचार करत असाल तर यावेळी तुमच्यासाठी मनोरंजन विश्वाने दिलेल्या दोन हिंदी फिल्म्स पाहूयात। प्रेक्षकांच्या ताटात यावेळी काय वाढून ठेवलंय ते। मकबरा नाही हुए अभी तक। बॉक्स ऑफिसवर यावेळी पाहायला मिळतील दोन वेगळे फ्लेवर्स। एक म्हणजे सहा बेबी और गँगस्टर रिटर्न हा थ्रिलर ड्रामा आणि दुसरा म्हणजे सारे जहां से महंगा हा महागाईवर भाष्य करणारा सटायरिकल मूव्ही। भाई साहब एक मिनट 280 लाख या करोड़। साहब बीवी और गैंगस्टर रिटर्न हा सिक्वल आहे 2011 मध्ये रिलीज झालेल्या साहब बीवी और गैंगस्टर या सिनेमाचा। सिक्वलच्या या बॉलिवूड प्रथेत मात्र कथेत नाविन्य आणण्यासाठी प्रेरण्यात आली आहेत दोन नवी पात्र। ताली पडती है और हमें आज फिर राजा। पहिल्या भागातील जिम्मी शेरगिल आणि माही गिल याही भागात आहेतच, पण यावेळी त्यांना साथ देतील ते इरफान आणि सुहा अली खान। तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित साहब बीवी और गँगस्टरला त्याच्या इंटेन्स स्क्रिप्ट परफॉर्मन्समुळे चांगलं यश आणि प्रशंसा मिळालेली होती, त्यामुळे सिक्वेल कडूनही आशा वाढल्या आहेत असं म्हणावं लागेल। तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन म्हणजे सारे जहां से महंगा हा महागाईवरती उपरोधिक भाष्य करणारा सिनेमा। बजेट नुकतंच झालंय त्यामुळे महागाईनं जनता होरपळतीये, पण त्यावरही सिनेमावाल्यांनी थोडा वेगळा प्रयोग करत जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न यात करण्यात आलाय। अरे ऐसे कैसे, पिछले हफ्ते तो 45 रुपए था। रेट बढ़ गए भाई। लग गई जनता जी, खाना खा लो। मैं ना खाने का तेरी कंट्रोल होगी। कारण महागाईची झळ सर्वसामान्यांनाच जास्त बसते, पण त्यावर काहीतरी सीरियस दाखवण्यापेक्षा दिग्दर्शक अंशुल शर्माने केलेला हा प्रयोग नक्कीच प्रेक्षकांना आवडेल। है कि नहीं धासू आइडिया? एक सर्वसामान्य कुटुंब महागाईच्या झळा सहन करताना महागाईचा मुकाबला आपल्या परीनं करतं, त्यासाठी कुटुंबातील सारेच जण आपापली शक्कल लढवतात, तेच या सिनेमात दाखवण्यात आलंय। मटन है भाभी को दे देना और कहियो तीखा तेज बनाए जैसा बाबूजी को पसंद है। अरे वाह, चावल कैप। मात्र सिनेमाच्या शेवटी या समस्येवरती भाष्य करताना कुठेतरी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल असं निर्माता दिग्दर्शकांना वाटतं। काय नाही करपे अभी। तो पुत्तनपाल को बुलाओ। दरअसल वोर गोपाल सुबह सुबह दिल्ली चले गए। वेरी गुड। 1 2 3 4 लेफ्ट से लग गई, राइट से लग गई, सेंटर से लग गई। पुत्तनपाल जी दिल्ली नहीं गए? गया हूँ। क्यों? जेल गए हो? या दोन सिनेमांबरोबरच जर तुम्ही मराठी सिनेमांचा ऑप्शन शोधत असाल तर सॉरी, या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी मराठी सिनेमाचा ऑप्शनच नाहीये। हा मात्र या दोन हिंदी सिनेमांबरोबरच गेल्या आठवड्यात रिलीज चॉईस इज योर्स। सुना है आदित्य प्रताप सिंह भी आया है? पता है वो बच क्यों गया? उसे हमारे हाथों मरना है। Z24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। Z24 तास एक पाऊल पुढे।